सर्व शासकीय कर्मचारी बंधूंनो, आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा हा शासन निर्णय आणि आपल्यासाठी अतिशय आनंद देणारा सुद्धा हा शासन निर्णय. राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी 2018 पासून सुधारणा करण्याबाबतचा हा 16 ऑक्टोबर 2018 शासन निर्णय. तर मित्रांनो, नेमकं किती वाढ झालेली हे जाणून घ्यायचं आहे. शासन निर्णय राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालीन कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. शासन असे आदेश देत आहे की दिनांक 1 जानेवारी 2018 पासून 6व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील वेतन बँड मधील वेतन अधिक ग्रेड वेतन अनुदय महागाई भत्त्याचा दर 139 वरून 142 करण्यात यावा. दिनांक 1 ऑक्टोबर 2018 पासून सदर महागाई भत्ता वाढ रोखीने देण्यात यावी असा शासन निर्णय आहे. तर आपली महागाई भत्त्यामध्ये वाढ झालेली आहे. 139 वरून आता 142% महागाई भत्ता हा झालेला आहे आणि ही वाढ आपल्याला पुढच्या महिन्याच्या म्हणजेच 1 ऑक्टोबर 2018 पासून सदर महागाई भत्ता वाढ रोखीने देण्यात यावी असं स्पष्ट म्हणलेलं आहे. दिनांक 1 जानेवारी 2018 ते 30 सप्टेंबर 2018 या 9 महिन्याच्या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील असं सुद्धा याच्यामध्ये म्हटलेलं आहे. तर जो 9 महिन्यासाठी पेंडिंग आहे तो त्याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा आदेश काढण्यात येईल असं सुद्धा म्हटलेलं आहे. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भात विद्यमान तरतुदी आणि कार्यपद्धती आहेत त्याचप्रमाणे यापुढे लागू राहतील. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते ज्या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात येतं त्या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकून त्या खालील मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा. अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखा शीर्षकाखाली ज्या उपलेखा शीर्षकाखाली त्यांच्या सहाय्य अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखा खर्च शीर्षकाखाली हा खर्च टाकण्यात यावा. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि त्याचा सांकेतिक क्रमांक आपल्या समोर आहे. तर शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. डीए मध्ये भरपूर वाढ झालेली आहे. संपूर्ण शासन निर्णय आपल्या निदर्शनास आणलेला आहे. 139 वरून आता 142% आपला डीए झालेला आहे आणि 1 ऑक्टोबर 2018 पासून सदरील डीए हे आपल्याला रोखीने मिळणार आहे. परंतु 9 महिन्याच्या डीए करता एक वेगळा निर्णय शासन निर्णय निर्गमित होईल आणि तेव्हा हे 9 महिन्याचं डीए एरियस आपल्याला सेपरेटपणे मिळेल. तर अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय होता, आपल्या निदर्शनास आणलेला आहे. तर आपण सुद्धा आपल्या शासकीय कर्मचारी बांधवांना ही खुशखबर पाठवा. हा व्हिडिओ त्यांना सुद्धा शेअर करा, त्यांना सुद्धा याबद्दल आपण माहिती पोहोचवा. शासकीय कर्मचारी बंधूंनो, आपण जर आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या. आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.